मुंबई के उपनगरों में डंपिंग ग्राउंड का मुद्दा सामने आया और कांजुर मार्ग में शिवसेना शिंदे समूह की ओर से कांजुर मार्ग डंपिंग ग्राउंड को बंद करने की मांग को लेकर सड़क जाम कर दी गई है और वहां वाहनों की भारी कतार लग गई है। कांजुर मार्ग से थाने तक इसे वहां से नहीं हटाया। आखिरकार आज कांजुर में शिंदे गुट से वे विक्रोली ईस्ट एक्सप्रेसवे पर विरोध प्रदर्शन कर रहे थे और सड़क को अवरुद्ध कर दिया था। इस समय पुलिस ने प्रदर्शनकारियों को हिरासत में ले लिया है। दुर्गंध के वजह से दुर्गंध है, इधर 10,000 लोग इधर बीमार है और सब केसेस है। दर दिन हमारे ऑफिस में कार्यालय में लोग आते हैं और पूछते हैं कि ये कभी बंद होगा। इसके लिए हम लोग आए समझ देने आए, अगली बार समझ नहीं देंगे। हम लोग इनका काम सब ये सब टायर बियर सब फोड़ तोड़ फोड़ करेंगे। ऐसे कई जगह है तो इसे भी इसी तरह देखना चाहिए जैसा अभी हम लोग करें। हमारे इलाके में तो हम लोग है, अभी बाकी के जगह में वो लोग जाना चाहिए और ये बंद करना चाहिए। हाँ देने वाले। जिस तरह से बंद हो गया, सरकार ने बोला था कि इधर का भी सब भर गया है, भरने के बाद एक तात्पुरता जगह उन लोग ने डन किया था तलुजा का और एरोली का, तो वो कहाँ तक का काम पहुँचा है ये भी हम पूछना चाहेंगे आप लोगों के द्वारा। ठीक है, आज ये जो हम आए हैं शिवसेना की तरफ से, अपने जो माननीय मुख्यमंत्री जी एकनाथ जी शिंदे साहब है उनकी तरफ से हम लोग, ये एक्चुअली हमारे पास जो अपना कार्यालय जनसंपर्क कार्यालय वहाँ पर बहुत सा जन का तकरार आया हुआ है, कम से कम 100 से 150 जन का तकरार आया हुआ है। तो हमने सिर्फ ये समझ देने के लिए अपन आज आए हुए हैं और ये अभी ये समझ दे के कि बाबा जो शासन के तरफ से उनको जो केमिकल दिया हुआ है, जो क्या दिया हुआ है, वो फवारी उन्होंने करना चाहिए। अगर वो नहीं करते हैं तो ये आगे जाके जन आंदोलन का रूप लेगा, ये समझ देने हम आए हैं। कई पार्टियों ऐसे तो जो आपके जो गुट है बाकी पार्टियों को क्या है क्या समझ है हमको पता नहीं, लेकिन शिंदे साहब ये न्याय देने वाले मुख्यमंत्री है, ये गोर गरीबों के लिए काम करने वाले मुख्यमंत्री है, जो रात दिन काम करते हैं ये उनके मुख्यमंत्री है, इसलिए तो उनको महाराष्ट्र का लाडला मुख्यमंत्री बोला जाता है। तो उनके ही नेतृत्व के नीचे उनके ही पार्टी के मतलब जो ये दुर्गंध पसरी, इसके लिए हम आंदोलन उनको सिर्फ समझ लेटर देने अभी आए हुए हैं, आगे जाके जन आंदोलन का भी रूप लेगा। अच्छा देखो ये सामान्य का विषय है, इसमें कोई पार्टी विरोध करने जैसा नहीं है। आज आप विक्रोली के हर एक घर में भी पूछोगे तो भी आपको यही तकलीफ मिलेगी, तो ये सब सामान्य लोगों का तकलीफ है, इसी के लिए कोई पार्टी विरोध करने जैसा नहीं है। सब जन एक साथ उतर के ये करना चाहिए। जय हिंद जय महाराष्ट्र। बीएमसी स्टाफ है, कॉन्ट्रैक्टर कौन है इकड़ता कारण का इथे एवढी दुर्गंधीचा विषय आम्ही आता काम करतो। आम्ही सकाळ रात्र अहोरात्र काम चालू असतो, पण आता आमचे चीफ साहेब पण येऊन राहून घेऊन गेले सकाळी सकाळी, पण अहोरात्र वास येतोय। आज लहान पोरं जी आहेत ना ती एवढी आजारी पडली आहेत, रिकवर होत नाहीये, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय ते केमिकल हे करायला दिलंय त्याचा काय उपयोग संसार करायचे, आणि मग अशा दुर्गंधीत हे संसार होणार का? आता एवढे लोक आजारी पडले की रिकवर नाही होत आहे, सर्दी 3 दिवसाची सर्दी ती जाते महिनाभर, कुठलाही आजार रिकवर होत नाही, लहान लहान पोरं आजारी पडत आहेत, ते घसायला खवखव होते। आता प्रशासनाचे एवढे तुमच्याकडे सुविधा उपलब्ध आहे म्हणजे असं फवारा मारायचं झालं काय झालं, पण रात्री जर तुम्ही इथून गेले तर एवढा वास येतो, आता इकडे उभं राहिलं तुम्ही, आपण म्हणतो की काय आपण याच्यावर हे करतात, म्हणजे तुम्ही लोकांनी काहीतरी हे केलं पाहिजे ना, काय जे गाईडलाईन दिले शासनाने ते तुम्ही फॉलो केले पाहिजे, म्हणजे ते तुम्ही करत नाहीये, मग आता एवढा वास येतोय, दुर्गंध काय येतोय। विचार करा, साडेदहाची ड्युटी, आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून साइड वर, आम्ही कशासाठी आलो आहे, दुर्गंधी येते म्हणून आलो आहे, दुर्गंधी येते म्हणून आलो आहे ना आम्ही, आम्ही या कामासाठी झालो, आम्ही नाही म्हणत नाही, आम्ही या कामासाठी झालो, आम्ही समाज द्यायला आलो आहे, आम्ही आता समाज द्यायला आलो आहे सर, आज काय काम चालू आहे, नागरिकांच्या सगळ्या विचारांचा भावनांचा आम्ही आदर करतो, आम्ही पण तुमच्यापैकीच एक आहे, आम्ही पण तुमच्यापैकीच, आम्ही पण आम्ही का आकाशात न पडलो नाही, आम्ही पण हेच करतो, आम्ही तुमच्यासारखीच, आमचे राणी पण तुमच्यासारखीच आहे, तुमच्यासारखंच आम्ही काम, तुमचा रोल वेगळा आहे माझा रोल वेगळा आहे, बरोबर आहे, प्रमाणे काम बरोबर आहे, तुम्ही आमच्यासारखेच आहे, मग त्याला बोलवा ना,
आज तुम्ही सत्ताधारी असून तुम्हाला या ठिकाणी रास्ता रोको करावा लागलाय? सत्ताधारी असलो तरी आमचे जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे त्यांच्या विचारावर आम्ही चालणार आहे आणि त्यांचे शुद्ध विचार आहे. ते आम्हाला असे नाही बोलले की इथे घाण पसरते, दुर्गंध येते, तुम्ही चूप बसा असं काही नाही आहे. त्यासाठी आम्ही एक समज द्यायला आलो इथे यांना की दुर्गंधी बघा, ही सकाळी 3-4 वाजता रात्री आता पण दुर्गंध आहे एवढी की मला मास्क घालून इथे यावं लागतंय आणि बोलावं लागतं. आता एवढी दुर्गंधी आहे. लहान जी मुलं आहेत जी आता बाळ जन्माला आले ते सर्व आजारी आहेत, कुठे रिकवर होत नाही आहे. आज सर्दी खोकला जी 2-3 दिवसावर जाणारी जी हे आहे ती 2-3 महिने एवढी कव्हर व्हायला लागते. म्हणजे रिकवर नाही होत, रिकवर कुठे काय होत नाही आहे. तर आम्ही एक समज द्यायला आलो यांना की दुर्गंधी कुठेतरी थांबवा तुम्ही. तुम्हाला जे नाही आम्हाला बघा असं आहे, धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण आहे जिथे अन्याय होतोय तिथे न्याय करायला गेलंच पाहिजे. तर ही आमची पुरी शिवसेना ही न्याय करण्यासाठी आम्ही सर्व उभे राहिलो होत आता आणि जी दुर्गंधी पसरली आहे ती आम्हाला बंद करायची. आमचा फक्त एवढंच आहे की दुर्गंधी बंद झाली पाहिजे. आता तुम्हालाही येतोय दुर्गंध येतो. आज आपण 2 मिनिटं उभे राहिलो तर आपण इथे मास्क लावतोय आणि आज एवढ्या वर्ष ही लोक राहत आहेत, सहन करत आहेत, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही यांना समज द्यायला बंद झालं नाही तर तुमचं पाऊल काय असणार आहे सध्या आमचं. आता हे यांना आता आम्ही एक वॉर्निंग देऊ आणि त्याच्यानंतर यांनी तरीही हे कायम चालू राहिलं तर आम्ही एक मोठं जनआंदोलन करणार आहे. मग ते पुऱ्या महाराष्ट्रात हे होईल असं जनआंदोलन आम्ही करणार आहे आणि हा सर्व विषय जो आहे तो आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे हा विषय जाणार. आता आमची शेवटची मागणी हीच आहे की ही दुर्गंधी थांबवा. तुम्हाला जे केमिकल दिले ते फवारणी करायला ते करा टायमावर, कारण ते टायमावर होत नाही. त्याचा कचऱ्याचा जो प्रमाण आहे तो इथे वाढला आहे, त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही हे करा. आम्ही अधिकाऱ्यांना फोन केले, पहिले त्यांना बोलवलं इथे की आमच्या कार्यालयात येऊन भेटा, कारण कार्यालयात रोज तक्रारी येतात ह्याच्यात दुर्गंधीच्या. तर त्या आम्ही बोलवलं पण या अधिकाऱ्यांना एवढा माज आहे की ते आम्हाला कोण भेटायला आले नाही आणि आम्हाला हलक्यात घेतलं त्यांनी. म्हणून आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं की आम्हाला अधिकाऱ्यांना भेटल्याशी तुम्ही जाणार नाही? नाही नाही, अधिकाऱ्यांना भेटणारच, त्याच्यानंतरच जाणार आहे आम्ही, तेव्हाच आज थांबणार आहे. ही दुर्गंधी बंद.